किल्लेधारूर तालुक्यामध्ये आज युवा तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने आज किल्लेधारूर तालुक्यातील कासारी बोडका या ठिकाणी आत्महत्या केली. सोमनाथ तिडके वय वर्ष 27 असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. मागील काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील कापूस व सोयाबीन या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. यामुळे पेरणी व लागवडीसाठी झालेलं कर्ज कसं फेडायचं याची चिंता त्यांना अनेक दिवसांपासून सतावत होती आणि यामुळेच त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येते. तर शेतकऱ्याची ही अतिवृष्टीपासूनची चौथी घटना आहे आणि आता या अतिवृष्टीपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरू झालंय. मात्र प्रशासन शेतकऱ्यांना कधी मदत जाहीर करणार आणि कधी वाटप करणार यावरती मात्र अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा स्पष्ट असा निर्णय घेण्यात आलेला नाहीये. यामुळे शेतकऱ्यांवरती मोठं संकट ओढावलेलं असताना प्रशासन आता काय भूमिका घेणार हे महत्वाचं ठरेल. मराठवाडा न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट.